नाही मग मला शॉर्टलिस्ट करायचं माझ्याकडे आहे जिगर तुला पण आहे सर कधी मिक्स आहे मी काय करतो मी तुम्हाला पीडीएफ नाही टाकत माझ्या डोक्यात एक आयडिया मी तुम्हाला रार फाईल टाकतो म्हणजे पीडब्ल्यू डी त्याची पीडब्ल्यू डी गेले त्यात तेवढे फाईल सापडतील ग्रामपंचायत जी आर पाहिजे तर त्याला जी पी म्हणून टाकतो त्या तुम्हाला ग्रामपंचायत दिसेल आणि ऑल ओव्हर परचेस त्याला एम एस एम ई टाकतो तर एम एस एम ई दिसेल आणि त्यात स्टार्टअप चालून त्याच्यामध्ये करू टाकतो मग काय लागेल त्याच्या प्लेट कुठे काय आहे एवढंच जिमची रजिस्ट्रेशन जी पी पी टी ना ती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही देणार त्यात ती होऊन जाईल हो त्या इन्सेंटिव्ह आले त्यात फक्त दुसऱ्या कंपनीचं नाव आहे तर आम्ही एडिट करून टेंडर तुमच्या नावाने तुम्हाला पाठवू त्याच्याही पी डी एफ आहे आपल्याकडे इथे ते साहेब आलेले ते एक्सिटीला इथे विभागीय मीटिंग चालू त्यांना बोलावलं होतं म्हणले यांचे लोन वगैरे बघा आपल्या काय ते मला डेटा देत आहे माझ्याकडे सीबीजी पी एम बी रेडी मोबाईल मध्ये पण तुम्हाला पाहिजे कोणती तर ऑलरेडी शासनाच्या प्रतिबल योजना आहे एक मोरे सरांनी तुमच्यासाठी एक योजना पण आणलेली आहे पी डी एफमध्ये त्याच्याकडे हार्ड कॉपी आहे वाटतं मी त्यांना बघतो जर असेल तर ती पण द्यायला पण द्यायला हा आपण घेतोय ना नाही आहे पण तिथे तुम्हाला जर समजलं नाही ना कशाचं काय यूज करायचं जी आर मध्ये तुम्हाला खरं सांगतो मी मला तरी वाचा पर्यंत तुम्हालाच कधी कधी ट्रॅक होत नाही जी आर एक कुठे जी आर भरपूर आहे भरपूर आहे तुम्हाला जर विष टाकल्या मी आता तुम्हालाच करणार नाही कोणती योजना मी यूज करतो कसं प्रत्येक कास्ट वाईज योजना वेगळी आहे लेडीजसाठी योजना वेगळी आहे एम एस एम ई साठी वेगळी आहे स्टार्टअपसाठी वेगळी आहे त्याच्यात 2 कोटीच्या वरच्या वेगळ्या आहेत 8 कोटीच्या वरच्या वेगळ्या आहेत कसं ट्रॅक करणार तुम्ही मला स्पेसिफिक सांगितलं ना हे पाहिजे बरोबर पाठवताना सोपं पडतं आता एक नवीन आलेली आहे प्रधानमंत्री अन्न व सुरक्षा योजना तिचं कन्सेप्ट याची कन्सेप्ट वेगळी आहे पण तुम्हाला जी मिळेल मी तीच टाकतो सीएमजी आणि पीएमजी पी गॅरंटेड तुम्हाला मिळू शकतो तिथं द्यावं द्यावंच लागतं गव्हर्नमेंटच्या तारण द्यावं लागेल त्यात विषय कसं असतं बँकला श्युरिटी द्यावं लागतं अगोदरच्या लोकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत तर ते देत नाही सीएमजी पी फक्त तारण दिल्यानंतर तो लोन तुम्हाला होऊन कसं नाही त्यात काही दुमत नाही ती श्युरिटी जर आहे तसं देणार कसं मला तुम्ही सांगा जुळत का ते तुम्हाला जेवढं तेवढं द्यावंच लागेल ना हे असं झालं की 20 कोटीची टेंडर घ्यायचे 15 कोटीची माझी नाही होतात तसं घेणार तुम्हाला सोपी आयडिया सांगतो मी त्यात आहेच ते बरोबर आहे मी तुम्हाला एक 2 PDF टाकतो माझ्याकडे सीएमजीपी ची रेडी PDF आहे तुम्ही ती वाचा पाठवून द्या लगेच तुम्ही वाचा माझं म्हणणं फक्त की तुम्हाला नंतर तर सगळंच मिळेल इथे आपला तेवढा वेळ आपला अजून आपल्या कामासाठी गेला पाहिजे बाकी तुम्हाला व्हॉट्सअपला तर सगळंच एक वेबसाईट आहे एम एस एम ई मार्ट ती रेकॉर्डला लावतो तुमची एम एस एम ई मार्ट
दिसते इथून तुम्हाला प्रॉडक्ट शोधणं खूप सोपं पडेल. प्रोसेस बघताय ना सर्व? जेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत ना प्रॉडक्ट्स सगळे इथे सांगितलेले, तुम्ही फक्त टाका याच्यामध्ये काय पाहिजे. मायक्रो आहे तर मायक्रो लोन अमाऊंट टाका, ज्या लोन अमाऊंट मध्ये जो प्रोजेक्ट बसतो त्याची डिटेल येते. त्याची सगळी इन्फॉर्मेशन, त्याचा सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट इथे पाहिला मी. तुम्हाला बँकेत पण जायची गरज नाही, इथेच अप्लाई ऍप्लिकेशन करायचं. इथे ऍप्लिकेशन केलं डायरेक्ट जात ते पुढे, तर याला पण एक चांगलं ऑप्शन आहे ऍप्लिकेशन करण्याकरता. जेम्स आहे लक्ष झालं सगळ्यांच्या? जेम्स आहे मध्ये तुम्हाला लोन मिळेल, शॉर्टकट्स मध्ये लोन मिळवायचे तर जेम्स आहे मध्ये इथे तुम्हाला डिटेल मध्ये दिसते सर्व. जेम्स आहेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगलं लोनला तिथे अप्लाय करू शकता. बघून घ्या त्याची इन्फॉर्मेशन, त्याला रजिस्ट्रेशन वगैरे असं काही नाहीये. ही प्रोसेस बघा समोर दाखवतोय. ₹80% मिळत इथे लिहिलेलं आहे बघा. बँक कोणते ते पण आहे. इंटरेस्ट ते ठरवतील त्याच्यामध्ये. आपल्याला चॉईस मिळते अगोदर की कोण किती देणार आहे. आपल्याला जो परवडतो आपण तो टाकायचा. हा टेंडरच्या रिलेटेड तर महत्वाचा पार्ट आहे जेम्स. आणि ऑलरेडी तिथे दाखवत आहे याच्यावर आपण काम होत आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, आता दोन बँक पण यायचं बाकी आहे, बाकीचे आलेले आहेत त्या लाईव्ह आहे सध्या. तुम्ही अजून सध्या सुरुवात करा, तुम्हाला इथे कुठेच लोन घेण्याची गरज पडणार नाही. वेगळ्या बँकेमध्ये जायची गरज नाही, ते डायरेक्ट तुम्हाला लिमिट वगैरे मिळू शकते. जर जेम्स आयामधून तुम्ही चांगला उपयोग घेऊ शकता. आता थोडंसं आपण आता महाटेंडरकडे बघू. महाटेंडरमध्ये फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट सांगायचे होते, तर ते तुम्हाला सांगितले जात असं विशेष काही नाहीये महत्वाचं. पण महाटेंडरमध्ये काळजी घेत असताना आपण टेंडरमध्ये काय बघितलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, त्याचं एक सॅम्पलमध्ये टेंडर आपण एक स्टडी करू. टेंडर सांगा कुठलं करायचं.
कर्ज घ्यायचं कुठलं फर्निचरचं? निविदेमध्ये जर काही महत्वाचं बघायचं असेल तर कामाची अंदाजित रक्कम बघून घ्यायची आहे की ते काम कितीला वगैरे आहे, तर त्याचे सगळे डिटेल्स आहेत की कामाची रक्कम किती आहे, त्याच्यानंतर त्या कामाला काय काय लागतं ते पण खाली दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ते पब्लिश डेट्स, इसारा रक्कम बयाना रक्कम तर मिळतेच, कालावधी कधी आहे, प्री बिड मीटिंग आहे की नाही आहे, तिथे निविदा पूर्व बैठक, लिफाफा किती असतात, दोन, तांत्रिक व्यापारी दोन्हीच्या डेट वेगवेगळ्या, त्यानंतर टेंडर कोणी काढलं, कसं काढलं, किती काढलं ते बघायचं, त्याच्यानंतर नॉर्मली टर्म्स काय असतात तर त्या टर्म्स काय काय आहेत त्या आपण खाली बघून घेऊ. हो त्यांनी तर लागेलच ना, त्याला लागेल. आता तुम्हाला जे मी डॉक्युमेंट सांगितले आता ते बघा, याच्या व्यतिरिक्त नसेल, ऑलरेडी आपली चर्चा झाली या डॉक्युमेंट विषयी. बघा काय असं अवघड वाटतं तुम्हाला की जे आपण लिहून दिलं नाही, नाही घ्यावंच लागेल, घ्यायला पाहिजे. कारण आता तुम्ही वर्क ऑर्डर दिली पण तुम्ही काम पूर्ण केलं की नाही हे कसं करणार? बऱ्याच वेळेस काय झालं, काही जण काय करतात, काम करणार अर्धवट काम केलं का असं जाऊ शकतो, आणि काम केलं तर ते का नाही घ्यायचं हा पण एक प्रश्न आहे. काम केलं तर घ्यायचंच पाहिजे, वर्क कम्प्लिटेशन देतात ना, काम केलं तर देतील. त्याच्यानंतर दहा नंबर चेड बघा, काळ्या यादीत नाव समाविष्ट नसल्याबाबतचे घोषणापत्र. 11 नंबर सांगितलं मी तुम्हाला, वाचा 11 नंबर, म्हणजे आपण ऑलरेडी बोलणं झालेलं आहे त्याच्याविषयी, वाचून घ्या. उपरोक्त कागदपत्रे 8 नंबर 2 सादर करण्यास कोणतीही मुदत वाढ अथवा सवलत दिली जाणार नाही. त्यानंतर लिफाफा क्रमांक 1 ची तपासणी केल्यानंतर पात्र कंत्राटदार यांचा लिफाफा क्रमांक 2 उघडण्यात येईल. ठेकेदारास कोणत्याही प्रकारचा अग्रिम म्हणजे काय ऍडव्हान्स दिला जाणार नाही. सात नंबर अर्थ सांगा काय तर, सात नंबर त्याचा अर्थ तसा नाहीये. निविदा धारकाने सादर केलेले देयकाची प्रतिपूर्ती अनुदान, म्हणजे एखाद्याने देयक दिलं पण ते लगेच तुम्हाला मिळणार नाही, त्याला जे अनुदान आहे ते अनुदान अगोदर बघावं लागेल, ते अनुदान असेल तर मिळेल. आता मला एक सांगा, हे टेंडर ज्यावेळेस तुम्ही वाचणार आता कोणाला प्रश्न हा नको यायला मला पैसे कधी मिळतील, तिथे काय दिलेले 15वा वित्त आयोगाचं ज्यावेळेस अनुदान असेल किंवा ज्यावेळेस अनुदान प्राप्त होईल त्यावेळेस त्याला ते काय वेळ पैसे मिळतील. क्लिअर? म्हणजे ह्या टेंडरच्या टर्म्स, टेंडरची व्हॅल्यू, टेंडरच्या डेट्स, टेंडरमध्ये काम करायचं बी शेड्यूल, या 4 ते 5 6 गोष्टी तयार करायच्या, टेंडर वाचायला तुम्ही सुरुवात करू शकता.
टेंडर मध्ये कुठल्याही डॉक्युमेंटला खरंच सवलत मिळत नाही. कुठलेही डॉक्युमेंट सादर करायचे असतील ना तर डॉक्युमेंट विदिन टाइम मध्ये द्यायचे, नसेल तर लगेच बनवायचे. पण मी दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तर काही लागण्याचे मला नाही वाटत काही लागेल म्हणून. नॉर्मली तेवढे डॉक्युमेंट लागतात. क्लिअर? कशाची ट्रेडिंग मध्ये गरजेचं नाहीये. ते मी याच्यासाठी सांगितलं की ज्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त लोक आहेत ना त्यांनीच ते काढायचं. आता आपले ते प्रश्नोत्तर आपण सांगितले होते ना ते एकदा माझ्याकडे पुन्हा एकदा कंटिन्यू करून द्या, आपण तिथून चर्चा करू त्याची. तो पेपर आहे तुमच्याकडे किंवा तिथून एक एक करून आपण प्रश्न विचारा, आपण त्याला सुरुवात करू. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, यांनी एक विषय केला होता की मी काय केलं पाहिजे. सर्वात अगोदर ज्यांना ट्रेडिंग करायची असे किती जण आहे मला सांगा. म्हणजे जेमतेम आपण सर्वजण लोक आहात, बरोबर आहे. पी एफ काढू नका, ESIC काढू नका. आता काय काढायचं ते बस सांगा. आधार कार्ड पॅन कार्ड ते तर आहेच, नाही लिहिण्याची काही गरज नाही, तुम्हाला समजून जाईल. आधार कार्ड पॅन कार्ड आहे, शॉपिंग लायसन्स. शॉपिंग लायसन्स कोणाला लागेल? ज्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त लोक आहेत त्यांनीच काढायचं. म्हणजे तुम्ही काढायचंय का? तुम्हाला माफ झालं झालं विषय. ज्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त लोक आहेत, मला वाटत कोणी आहे म्हणून किंवा आपण एक गृहित धरू आहे बाबा आपल्याकडे, त्याने शॉपिंग लायसन्स काढा. त्याच्यानंतर उद्यम स्वयं फ्रीमध्ये निघत, तिथे तुमचं काम झालं. महत्वाचं जे गरजेचं आहे तुम्ही त्याच्यात सर्वात जास्त फोकस दिला पाहिजे असं आहे ITR, तो काढायचाच आहे. आता तुमच्याकडे कोणी त्यांनी ITR काढला नाही मग तो सांगा. नाहीये तुमच्याकडे? किती जण? 3 जण आहे, बरोबर आहे. तुम्ही उद्याच्या उद्या ITR काढून घ्या. GST काढलेलं आहे नाही? त्यांनी काढला का? नाही काढला. चांगली कर. 16,70,000 रुपये उलाढाल दाखवायची आणि ITR नील मध्ये काढायचं, लिहून घ्या. तुम्ही नाही काढायचा. ज्यांनी GST काढलं त्यांनी नाही काढायचं, त्यांनी ते स्कीम त्यांना मिळणार नाही. 16,70,000 ज्यांनी ज्यांच्याकडे GST नाहीये त्यांच्यासाठी 16,70,000 रुपये दाखवा. आणि हे पैसे कॅश मध्ये आले असंही त्याला बोलायचं. तो म्हणून बँकेत दाखवा तेव्हा टर्मिनल झाला का, त्याला म्हणा कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे टेंडरला तुम्ही पुढच्या वर्षी काय सांगू शकता, पुढच्या वर्षी माझी उलाढाल झाली 16,70,000 आणि जर GST काढलेल्या व्यक्तीला जर 16,70,000 दाखवायची त्याला टॅक्स किती भरावा लागेल? ×18%. म्हणजे तुमचे 18% वाचले, तो एक बेनिफिट आहे. प्रॉफिट नाही पण तुम्ही नाही करायचं, कारण तुम्ही GST काढलेलं आहे. GST काढत असताना ते पॉसिबल नाहीये. जर ते टाकलं ना ते 18,70,000 टॅक्स भरावं लागेल कुठून बनणार तेवढे पैसे. कॅश येतं म्हणा. CA काम आहे आपल्याला मदत करणं, हेच येणंच काम आहे का CA? कॅश आलेला तर त्याचा काही विषय आला का बँकेशी? ते वेगळं. 16,70,000 असंच पाहिजे आपल्याला सगळं, ठीक आहे. PTC काढायचा, PTRC काढायचा नाही. आता जे आपण चर्चा करतो त्याच्याविषयी. GST जर कंपल्सरी म्हणजे कोणी ना कोणी विचारत असेल GST विषय, तर GST काढा. आलं लक्षात? आता तुमचा GST प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार आहे? मी करणार आहे का? नाही. जे येणार आहे ते सॉल्व्ह करतील. तर त्यांना विषय तुम्ही बोल विचारून घ्यायचा. त्यांना बोलताना एकच गोष्ट विचारा की GST जो आहे तर GST आम्ही काढला पाहिजे का फायदे आणि तोटे? ते तर मला तर वाटतं फायदेच सांगतील, कारण त्यांचं डिपार्टमेंट आहे ते काढूनच घ्या. पण आपले तोटे काय की आपल्याला भरता येत नाही. 500-500 रुपये कोण देणार CA प्रत्येक वेळेस, बरोबर आहे. मी चॅनलवर एक व्हिडिओ टाकणार आहे की GST रिटर्न घरी बसून कसा भरला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जो आज नऊ भरता येईल तोपर्यंत तर कोणी काढू नका, नंतर काढल्यानंतर तर होऊन जाईल.
त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय अनुभव कमवा. शासनाचा अनुभव कमवत कमवलाच पाहिजे. तो एका डिग्रीच्या लेवलचा अनुभव आहे, त्याच्यामुळे अनुभव कमवा. ज्यांना ज्यांना टेंडरच्या अनुभवामध्ये अडचण येते किंवा येणार आहे, त्यांनी थोडंसं काही दिवस आमच्या टीम सोबत जॉईन लावू द्या. त्यांना कुठे ना कुठे कुठे ना कुठे अनुभव त्यांनी देण्याचा प्रयत्न करतो. एक अनुभव मिळतील, बाकी मग तुम्ही तुमचं बघून घ्यायचं कसा घ्यायचा आहे. काल एक जण आला होता ना, त्यांना दिलं होतं आपण एक अनुभव. सध्या इथे इथले जे कोणी आहेत ना, त्यांना दोन दोन अनुभव मी देऊ शकतो. माझ्याकडे जेवढे काम आहे ते माझ्याकडनं तेवढे घेऊन जा. प्रॅक्टिकल काम करायचा अनुभव भेटून जात. काही टेंडर्सला एक ज्यांना अनुभव पाहिजे त्याचा मी ग्रुप बनवणार आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करा. तुम्ही आम्ही भरणार कोटेशन पाठवतो, तिथे कोटेशन भरायला सुरुवात करा. कोटेशन दूरचे जवळचे काही बघू नका, भरायचे भरायचे भरायला सुरुवात करा. भरून टाका कोटेशन ते. आणि ज्यांना आता कोटेशन भरण्या इतकं किंवा अनुभव भरण्या इतकं त्यांना तेवढा टाइमपास नाही करायचा आहे, त्यांना आता प्रॅक्टिकल कामच करायचं आहे, त्यांनी कुठलाच न विचार करता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड करा आणि स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट काढा. तुम्हाला अनुभवाची तरी गरज नाही, टेंडर पीची गरज नाही, आयटीआरची गरज नाही, टर्नओव्हरची गरज नाही. तुमचं काम चालू होऊन जाईल. क्लिअर झालं तिथे? एवढ्या विषयी ते क्लिअर होतो. फक्त एवढं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टार्टअप कंपनीला तुम्हाला 20-25 दिवसाच्या आसपास लागू शकतात आणि ते नाव युनिक असलं पाहिजे आणि स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट यायला 8-9-10 दिवस लागू शकतात. प्रायव्हेट लिमिटेडलाच मिळेल. एक जण पण करू शकतो, दोन जण पण करू शकतो. नाही नाही, एकही करू शकतो, दोनही करू शकतो. सगळीकडेच आहे. स्टार्टअप हे नॅशनल लेवलचं आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मिळेल. पण स्टार्टअप करत असताना एकच गोष्टीची लक्ष घ्यायचं की जे आपण लोक करत नाही, कम्प्लायन्स. त्याचे कम्प्लायन लिहून घ्या तो विषय ज्यांना स्टार्टअप करायचं. जे PDF पाठवलं तुम्हाला वाटलं लगेच रजिस्ट्रेशन करायचं, ते कम्प्लायन्स कम्प्लीट झाले पाहिजे. त्यांनी कम्प्लायन्स मेंटेन नाही केली. कम्प्लायन्स म्हणजे ते मी तुम्हाला PDF देतो ना, त्याची यांना आपण कम्प्लायन्सची PDF पाठवायची आहे. मोरे सर तुम्हाला पाठवते PDF कम्प्लायन्सची. कित्या डेट असे आहेत, जसं तुमच्या बर्थडेची डेट असते ना, तसे त्या डेट्स वर्षभर लक्षात ठेवायचे. तुमच्याकडे असेल ना कम्प्लायन्स आहे कॅलेंडर, नोटिफिकेशन टाकून द्यायचं. ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली ना, त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय, तर किती महत्वाचा विषय असतो. पुन्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे अकाउंट असतं, त्याला इकडून तिकडे पैसे टाकायला जमत नाही. एक एक पैशाचा, एक एक रुपयाचा प्रॉपर हिशोब ठेवावा लागतो. त्याच्याबद्दल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणतात की त्याचे कंप्लायन्स तेवढे असतात. अजून आपला प्रश्न सांगू सर. एक महत्वाचा प्रश्न आहे पुढचा, ऍडव्हान्स विषय सांग. जेम पोर्टलला मी प्रॉडक्ट लिस्ट केला आणि त्याच्याकडे बघितलंच नाही, असं करायचं नाही. जेम पोर्टलमध्ये एखाद्या डिपार्टमेंटने तुम्हाला ऑर्डर जर दिली, तर 72 तासाच्या आतमध्ये एक तर ती ऍक्सेप्ट करावी लागते, नाही तर रिजेक्ट करावं लागते, नाहीतर बाय डिफॉल्ट ते ऍक्सेप्ट होते. तुम्ही ऑनलाईन नाही राहणार. तुम्हाला वाटलं चाललं चालू आहे चालू आहे, तुमचं काम आहे त्याला ऍक्सेप्ट करणं, नाही केलं तर ते ऑटोमॅटिक ऍक्सेप्ट होणार आहे. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. तसं मोबाईलवर मेसेज येतो पण होऊ शकतं कदाचित, म्हणजे माझ्याकडनं झालं होतं म्हणून सांगतो, माझ्या लक्षात नव्हतं. आत्ता आपल्याला कुठली ऑर्डर आली? नागपूरची ऑर्डर आली. आम्ही आमच्या सेशन मध्ये मी स्वतः बिझी आली म्हणजे माहितीच नाही. ऑर्डर आली त्याच्यामध्ये ते साहेबला मला रोज फोन लावताय. मग मी सहज एक फोन उचललं, त्याने मला मेसेज केला अर्जंट कॉल, उचला असा असा विषय आहे, मी सेशन मध्ये होतो संध्याकाळी फोन लावला.
त्यांनी मला सांगितलं तुम्हाला टेंडर भेटलं म्हणलं कोणतं. आता म्हटलं मी तर टेंडर कधी कुठलं भरलंच नाही, तिथे तुम्हाला जेमवर ऑर्डर टाकली म्हणे आम्ही. मग ते मला एवढी भीती की जेमवर ऑर्डर आली मी इतक्या फास्ट मध्ये ती ऑर्डर दिली लगेच सप्लाय करून टाकला. माझ्या आयडी कदाचित दिसेल ती आत्ताची गोष्ट आहे, एक ते दीड महिना झाला असं मला अर्जंट पाठवावं लागेल तुम्ही ऑर्डर. म्हणजे ते खूप हे असतो विषय, जेम पोर्टलमध्ये प्रॉडक्ट टाकला आणि चांगली गोष्ट आहे की वाईट आहे, पण चांगली गोष्ट आहे. जेमचं म्हणणं तुम्ही ऍक्टिव्ह करा तुम्हाला बिझनेस आहे. आज सध्या जर माझा मोबाईल जर तुम्ही बघितला तर माझ्याकडे 750 नोटिफिकेशन आलेले आहेत, एवढ्या ऑर्डर तुम्ही सध्या घेऊ शकतो. मीच आता ठरवलं की ते जेम पोर्टलचे सगळे प्रॉडक्ट मी काढून टाकतोय माझे, कारण माझ्याकडनं ते होत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ते केले पाहिजे. तुम्ही म्हणता ना माझ्याकडे बिझनेस नाहीये, मी माझ्या प्रॉडक्टचा फोटो तुम्हाला टाकतो, तुम्ही ते सगळे प्रॉडक्ट तुमच्याजवळ टाका, ते नोटिफिकेशन तुम्हाला येते. मला सध्या त्या जेम पोर्टलमध्ये काम घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये एवढ्या ऑर्डर्स येतात की माणूस नाही करू शकत. पण तुमचा प्रॉब्लेम तोच आहे ना, तुम्हाला बिझनेस नाहीये, ते मी तुम्हाला सांगतो काय करायचं. पण जिमचे रजिस्ट्रेशनच नाही तर कसं करणार, रजिस्ट्रेशन तर करा. सध्या कोणा कोणाशी ओके 3-4-5 आहेत आपल्याकडे, ठीक आहे. मी काय करतो तुम्हाला 2 PDF पाठवून देतो, घरी जा आणि प्रॉडक्ट ऍड करून घ्या. प्रॉडक्ट झालं मला फोटो पाठवा, जी पण अडचण असेल त्याची मला फोटो पाठवा. जरी मी बोललो नाही फोनवर तर तुम्हाला मेसेज करून सांगतो काय त्याचं रिझोल्युशन द्यायचं. ग्रुपवर पाठवतो, ग्रुपवर टाकल्यानंतर फक्त बाकी जण त्याला प्रॉपर हे करून घ्या. ग्रुपवर पण टाकतो, पर्सनल पण पाठवतो. आज सुट्टी होती ना, तोच येणार होता. माझं म्हणणं आहे कव्हर होईल ते, आपण ॲपमध्ये देतोच आहे ना तुम्हाला, त्यात काही अडचण नाही. पण माझं म्हणणं आहे की सेलरचे पहिले आयडी तर इन्क्लूड करून घ्या. बाहेरचं मी तुम्हाला सांगतो त्यात दुमत काहीच नाही. आज आयडी नसते तर काय शिकलो असतो मला सांगा. मी माझ्या PPT दाखवून गेलो असतो, पण तुमच्या आयडीवर काम करायचं आहे मला मुद्दा, म्हणून मी कोणाचे प्रॉडक्ट ॲड केले त्यांचे केले. माझं म्हणणं अजून 4-5 जणांचे आपण केले असते ॲड, पण तुम्हाला प्रोसेस तर सांगितली, त्या प्रोसेसला काय अडचण असेल तर पुन्हा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ॲड करून देतो. यांचं पण एक टेंडर भरलं ना आपण, जे मागे बसलेले ते तुमचं भरलं ना. आकाश एक खुर्ची लावी दे. एक गोष्ट बाकी राहिली ना, सर्व्हिस कुठे ऍड केली, एक सर्व्हिस ऍड करून दाखव. कोणाची करायची या आयडी घेऊन, 2 जणांची करू, तुमची आणि यांची काय अडचण येते ते मला तुम्हाला सांगायची.